कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ए स्वप्नील, माझ्यावर काय येतो रे तू? रुपालीला बरं वाटाव ना म्हणून केलं मी हे सगळं. तेच करू नका, असं केल्यानं ती बरी होणार नाही कधीच. बरोबर बोलताय सर तुम्ही. म्हणूनच आम्ही घर सोडून जाणार आहे. एकतर या राहतील या घरात, नाहीतर आम्ही. काय झालं सरकार? का तुम्ही या बाईला बाहेर काढत नाहीये? का अजून काय व्हायची वाट बघताय? कपटतय तुम्हाला हिचं वागणं? एवढं होऊन पण ही गप्प बसत नाही बाई, काय अर्थ याला? अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. मी तर ह्यांना विचारणंच सोडून दिले. हो बोला की काय? तर काही उपयोग नाही. तू पण चल आमच्या बरोबर. असं काय बोलताय? हेच तर पाहिजे मावशीला. अरे आपण आपल्याच घरातनं निघून जावं. मग बरोबर आहे, जिंकल्या त्या, झालं त्यांच्या मनासारखं. जातो आम्ही घर सोडून. सर थांबा, मनी मावशींनी जे काही केलं ते बरोबर होतं. आप्याग काय बोलतेस तू? हे काय बरोबर आहे ते बाई? अर्जुन हे बघ, ताईंच्या बाजूने कोणीतरी आहे हे त्यांना वाटणं सध्या बरोबर आहे, नाही तर ते अजून आक्रमक होतील. आता मगाशीच बघितलंस ना, आपण सगळे बाहुली बाहुली म्हणत होतो तेवढ्या त्या चिडत होत्या. आणि मनी मावशी बाळ म्हणून त्या बाहुलीला खेळवत होत्या तर त्यांना बरं वाटलं होतं. अगं आपे, पण हे सगळं करण्यामागे ह्या बाईचा हेतू काय आहे तुला माहितीये चांगलंच. हो अर्जुन, पण ते आत्ता चुकीचं नाही बघत आहे. मगाशी बाबा म्हणले तसं, रुपाली ताईंना आणि स्वप्नील सरांना आपल्या सगळ्यांची गरज आहे. आत्ता ताईंकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि त्या एकट्या असतील तर आपण सगळे कसं लक्ष ठेवणार आहोत सांगा. वय अरे, इथं आम्ही सगळे आहोत स्वप्नील. आणि या मावशी? ए मी काय तिचं वाईट करत नाही. मला काय वाटतं, आत्ता रुपाली ताईंना आपण एकटीला नाही ठेवलं पाहिजे खरंच. कारण त्या जेवढ्या एकट्या राहतील ना तेवढ्या त्या भावलीला बाळ समजतील. आत्यांचंच बघा की आपण स्मिता आत्यांना बाहेर सगळ्यांमध्ये ठेवलं, त्यांना काम करायला लावलं, त्या आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये रुळल्या, त्यानंतर त्यांच्यात किती चांगला बदल झाला, हो की नाही? मग आपण तसंच ताईंच्या बाबतीत केलं पाहिजे. ताईंना सगळ्यांमध्ये आणलं पाहिजे. थोडं कामात मन रमलं ना त्यांचं तर बघा, त्यांच्यातही नक्कीच चांगला बदल होईल. हां मी बी तेच म्हणत होते. आणि म्हणून मी रुपालीशी एकदम प्रेमाने वागते. आणि बर का स्वप्नील, आता तर कलेक्टर मॅडम बी माझी बाजू घ्यायला लागल्यात. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा, मी तर संपलोच आहे दादा. अरे स्वप्नील सर, दादा असं नका भांडू, आपण करूया काहीतरी. अरे दादा, एवढं सगळं घरात झालंय, काहीतरी बोल ना तू. मी जातो शेतात. हे बघा, कोणाला पटत नसेल, आवडतही नसेल, पण तरी रुपाली ताईंना मनी मावशींचा लढा लागला हे मात्र नक्की. अग हेच तर रिस्की आपे, पुढे जाऊन मावशी वहिनींकडून काय काय करून घेतील माहितीये का तुला? हो पण आपण आहोत ना अर्जुन. मला तुझं पटतच नाही आपे. अर्जुन ऐक, तायडे मॅडम काम कसं चाललंय? उत्तम चालू आहे. आणि हिरकणी योजना काय म्हणतीये? हिरकणी योजना सातारा जिल्ह्यातील जवळजवळ सगळ्या महिलांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे लास्ट वीक जो काही डेटा आलेला आहे त्यावरून तरी असंच वाटतंय. काय सांगताय? हो मॅम, सातारा जिल्ह्यातील जवळजवळ सगळ्या तालुक्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय. आणि त्यातल्या त्यात दुर्गम भागातील महिलांची संख्या जास्त आहे. अरे वा, अभिनंदन. काय तोंडे, मस्तच की. माझं कसलं अभिनंदन करताय? खर तर तुमचं अभिनंदन. जो तूफानों से पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं. हो मॅम,
जेव्हा मी जातीने स्वतः या फील्डवर उतरून काम करते तेव्हा मला या योजनेचं महत्व कळतंय. तायडे मॅडम, कळतं सगळ्यांनाच, पण ते मान्य करून काम करणारे फार थोडे असतात तुमच्यासारखे. नाही, तुम्ही आता निश्चिंत राहा, म्हणजे तुमच्या या बाळाच्या बाबतीत तरी. हो मॅडम. तुम्ही आता पोटातील बाळाची काळजी घ्या. डिलिव्हरी केव्हा? आता फक्त 1.5 महिन्याचा अवकाश. मग तर तुम्ही रजा घेतलीच पाहिजे. आम्ही तर सगळे सांगून दमलो, तुमचं ऐकतायत का पहा. गाय तोंडे आवाज काय म्हणताय हो? मी घेते की रजा. नाही, खरंच घ्या, कारण हा काळ अतिशय महत्वाचा काळ आहे तुमच्यासाठी आणि पोटातील बाळाच्या दृष्टीने पण. मॅडम, तुम्ही त्या दृष्टीने काही हालचाल केली आहे का? कोणते हॉस्पिटल्स, कोणते डॉक्टर, याविषयी काही माहिती काढली आहे का? हो, आणि माझं ठरलंय, मी सरकारी हॉस्पिटलमध्येच डिलिव्हरी करेन. का? सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी? हो, कारण मी हिरकणी योजनेमध्ये उपचार करणाऱ्या सगळ्या बायकांना सांगितलं होतं की मी माझी डिलिव्हरी तिथेच करेन. खरंच की का? हो, खरंच आहे. मॅडमनी एकदा प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं होतं. मग दिलेला शब्द पाळला पाहिजे का नाही? आता माझ्या मनामध्ये तर तुमच्याविषयी आदर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. तायडे मॅडम, अहो आपणच जर बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये गेलो उपचारासाठी तर मग लोकांचा विश्वास कसा बसणार ना योजनेवर? करेक्ट. गायतोंडे, आता आपल्याला डोळ्यामध्ये तेल घालून काम करावं लागणार आहे बरं का. मॅम स्वतः जातीने लक्ष देणार आहेत. आणि काही काळजी करू नका, तुम्ही अगदी उत्तम काम करताय. कदम, आईची आठवण येते हो. तुम्ही काय करता आईची आठवण आलं? अरे काय करायला कशाला लागते रे, माझा बाजा संघ असला नाही की आई कायम बरोबर असल्यासारखंच वाटतं बघ. ए भारी या, आईला लय आवडायचं ना तुम्ही बाजा वाजवलेलं. होय रे, नाही आवडायचं तिला, पर दादाला आवडायचं नाही ना, मग आम्ही घरात नाही वाजवायचं. काय करायचं माहितीये, इकडे शेतात यायचं आणि मग वाजवायचं. अरे वारी आहे कदम, म्हणजे टाइम मशीन असतं ना, टाइम मशीन म्हणजे असते एक, तुम्ही काय केलं असतं माहितीये का, उलट फिरवलं असतं उलट, आणि ना तुमच्या जवळ येऊन बसलो असतो शेतात, म्हणजे तुम्ही इकडे बाजा वाजवताय, आई ऐकते, आणि मी असं लांबून तुमच्याकडे बघत बसलो असतो. मी काय केलं असतं माहितीये का? काय? तुझ्या आईला ना आधीच दवाखान्यात नेलं असत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.